सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्व शीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र शिक्षणाला धर्माच्या राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी यवतमाळमध्ये व्यक्त केले आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अथर्व शीर्ष पठणासाठी महिला गर्दी करतात, मात्र बाजूलाच भिडेवाड्यात सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेल्या शाळेत माथा टेकवत नाही हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. बहुजनांना धर्माच्या अफूच्या गोळीत गुंगवून ठेवायचे आणि राज्य करायचे असा अजेंडा चालवल्या जात असल्याची टीका देखील भुजबळ यांनी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर व त्यांच्या भूमिकांवर देखील त्यांनी टीकास्त्र सोडले. आधी शिवसेनेत जाता येत होतं, मात्र बाहेर येता येत नव्हतं, आता मात्र तसे राहिले नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या दहशतीचा अनुभव सांगितला. यवतमाळमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. अरे बाबा, तुम्ही शाळांमध्ये सावित्रीबाईंची पूजा करा, महात्मा फुलांची करा, छत्रपतींची पूजा करा, शाहू महाराजांची करा, आंबेडकरांची करा, भाऊराव पाटलांची करा, अण्णासाहेब कर्वेंची करा, पंजाबराव देशमुखांची करा. शिक्षणासाठी त्यांनी केलं, पण तुम्ही सरस्वतीची पूजा कशासाठी करताय? तुम्ही घरामध्ये करा. सरस्वती मातेनं किती शाळा काढल्या, किती कॉलेजेस काढली, किती मुलांना शिकवलं, काय तुम्ही ज्यांनी तुमच्यासाठी शिक्षणाची कवाडं उभी केली, महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकरांपासून तर भाऊराव पाटील, पंजाबराव सगळ्यांनी, अरे घ्या ना, अण्णासाहेब कर्वे करा ना त्यांची पूजा, सांगा की आम्ही काय यांची पूजा करतो. ताबडतोब माझ्या घरावर सरस्वतीचे फोटो घेऊन आरती करायला इकडं तिकडं.